मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं, जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नित्याचे बाबा म्हणजेच दर्शन ईशानला एक बंदूक गिफ्ट म्हणून देतात आणि वेळ आल्यानंतर ही वापरायला घाबरायचं नाही असं सांगतात. त्यावर आता ईशान खूपच खुश होतो. त्याला लगेच अधिराजने सतत त्याचा अपमान केलेले क्षण डोळ्यासमोर येतात. तेव्हा ईशान म्हणतो, नाही घाबरणार, आणि एका माणसासमोर तर अजिबात नाही. तर इकडे अधिराज राजमाला पाण्याची बॉटल भरून आणण्यासाठी आतमध्ये पाठवतो, तर नित्या अधिराजच्या गाडीची चावीच काढून घेते. ते पाहून अधिराज म्हणतो, हा काय बालिशपणा आहे. त्यावर नित्या म्हणते, बालिशपणा मी नाही तर तू करत आहेस. सर्व डोळ्यासमोर दिसत असूनसुद्धा तू इग्नोर करतोयस. अधिराज, मी या अगोदर कधीही तुझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला नव्हता, आणि तू असा पहिला माणूस आहे ज्याच्याशी मला खरंच मनापासून मैत्री करावीशी वाटत आहे. तर अधिराज हसतच म्हणतो, मॅडम जरा हळू बोला, नाहीतर कुणालाही खरं वाटेल. त्यावर नित्या म्हणते, अरे खरंच सांगतेय मी, तुझ्यामुळे मला इमोशन्सची किंमत कळाली, नाती कळाली. पूर्वजांची जमीन वाचवण्यासाठी तू काहीही करायला तयार होतास. अरे मी तर तुझी शत्रू होते, परंतु तरीही जत्रेतून परत येत असताना तू स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलंस, मला विहिरीतून बाहेर काढलंस, आणि मुलींसाठी तुझा असणारा आदर मला राजमाच्या वेळी कळला. मग का नाही वाटणार मला की मला तुझ्यासारखाच एखादा मित्र असावा म्हणून. अधिराज, अरे खरंच मला तुझ्यासारखं बनायचं आहे, हे तुला माझ्या डोळ्यात का नाही दिसते. त्यावर अधिराज हसतच म्हणतो, दिसतंय, कधी न पूर्ण होणारं स्वप्न मला तुमच्या डोळ्यामध्ये दिसतंय. मॅडम, तुम्हाला माझ्यासारखं बनायचंय. अहो, हाडाचा शेतकरी आहे मी, आणि या मातीशी माझी नाळ जोडली गेली आहे. तुमच्यासारखं ब्रेडला लोणी लावून खात नाही मी, या मातीमध्ये घाम गाळतो आणि स्वतःचा घास स्वतः कमवतो. एवढं सोपं नाही येते. त्यावर नित्या म्हणते, नसेल सोपं, पण तू जर माझ्यासोबत असशील तर मी तेही करायला तयार आहे. तेव्हा अधिराज म्हणतो, ते तर या जन्मातसुद्धा शक्य नाही आहे. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, कारण शेतकरी भाईला मातीतून मिळणारा, पिकातून मिळणारा फायदा नसतो बघायचा, फक्त मातीत घाम गाळायचा असतो आणि मग ती जे काही देईल त्यातच समाधान मानायचं असतं. तुम्हाला तर साधं माणसांशी नातं जोडता येत नाही, मग या मातीशी काय नातं जोडणार, असं म्हणत अधिराज लगेच तेथून निघून जातो. तर नित्याला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर नित्या आतमध्ये येते तर दर्शन तिला विचारतो की कसला एवढा विचार करतेस. नित्या म्हणते, काही नाही. दर्शन म्हणतो, तू काळजी करू नकोस, आपण शांतपणे बसून बोलूयात. नित्या म्हणते, आपण बोलूयात म्हणजे तुम्ही बोलायचं आणि मी फक्त ऐकायचं ना, बोला तुम्हाला काय बोलायचं ते. तेव्हा दर्शन म्हणत असतो की आपण या गावामध्ये कुठलीही ग्रामविकास योजना किंवा तंटामुक्ती करायला आलेलो नाही आहे, त्यामुळे गावातील कुठल्याही प्रकारच्या भानगडीत पडण्याची आपल्याला गरज नाही आहे. आपला फोकस फक्त आणि फक्त त्या प्रोजेक्टवरच असायला हवा. खरं तर मी इकडे येणारच नव्हतो, पण ती शालिनी अक्षरशः डोक्यावर बसायला लागली. तिने तर चक्क लीगल नोटीस पाठवली आहे. आत्तापर्यंत अधिकारी इंडस्ट्रीवर मी एकही डाग लागू दिला नव्हता. ही लीगल नोटीस म्हणजे पहिला आणि शेवटचा डाग असेल, आणि मला तो लवकरात लवकर पुसून टाकायचा आहे. नित्या विचारते, तुम्हाला असं का वाटतं की मला या सगळ्याची जाणीव नाही म्हणून? सिच्युएशन कशी हँडल करायची ते मला चांगलं जमतं आणि मी त्याचाच प्रयत्न करत आहे. तेव्हा ईशान मध्येच म्हणतो की तुझ्या पद्धतीने जर आपण चाललो ना तर हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला 1 वर्ष लागेल. तेव्हा दर्शन म्हणत असतो की मला या पद्धतीची काही एक घेणं देणं नाही आहे, पण हा प्रोजेक्ट 1 महिन्यामध्ये मार्गी लागायलाच हवा, बाय हुक या बाय क्रूक. आणि तुला जर हे जमलं नाही ना तरीही ते होणारच आहे, कारण तुला तर माहिती आहे कंपनीच्या रेप्युटेशनसाठी मी काहीही करू शकतो, असं म्हणत दर्शन लगेच तेथून निघून जातो. त्यानंतर रात्री रावसाहेब हा अंगावर चादर घेऊन गुपचूप वसुंधरा देवीच्या घरी येतो. तेव्हा वसुंधरा देवी चिडूनच विचारते की काय चाललंय तुमचं हे, अहो एवढे कष्ट करून त्या म्हाताऱ्याला जेलमधून बाहेर काढलं, पण तो आपल्या हातावर तुरी देऊन पळून गेला. त्याच्याकडून जयदीप गौरी काय भानगड आहे ते आपल्याला कळलं नाहीच. मग देवाने ठरवलं आपल्यावर कृपा करायची. मग त्याने त्या म्हातारीला धाडलं, ती पण त्या जयदीप गौरीविषयीच बोलत होती.
पण काय झालं, त्या म्हातारीला सुद्धा तुम्ही पकडू शकला नाहीत. अहो, एखादं शेंबडं पोरगसुद्धा हे करू शकत होतं, पण ते तुम्हाला जमलं नाही. तेव्हा रावसाहेब बोलून जातो की मला काय माहिती होतं की एका काठीमध्ये ती म्हातारी गबगार होईल. मेली ती म्हातारी, तू पिंड्याला विचार. तेव्हा वसुंधरा देवी लगेच रावसाहेबांचा गळा दाबत म्हणते, तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, तर जीभ आसडून 4 वेळा चटके दिले असते. ती विचारते की म्हातारी मेली होती की नाही याची शहानिशा तुम्ही केली होती का? त्यावर रावसाहेब सांगतो, हो केली होती, वाटलं तर पिंट्याला विचार. तेव्हा वसुंधरा देवी सांगते की मी पिंट्यालाच ती डेड बॉडी पाहण्यासाठी इकडे आणण्यासाठी पाठवलं होतं, परंतु ती म्हातारीची डेड बॉडी तिथे नाहीये. अहो रावसाहेब, याचा अर्थ ती म्हातारी जिवंत होती. ते ऐकून रावसाहेबाला तर मोठा धक्काच बसतो. तेव्हा वसुंधरा देवी म्हणते, आता अंगावर घोंगडं घ्या आणि निघा, आणि तेव्हाच मला तुमचं तोंड दाखवा जेव्हा तुम्ही त्या म्हातारीला शोधून आणाल. तेव्हा त्या म्हातारीला तुझ्या पायाशी आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं म्हणत रावसाहेब तेथून निघून जातो. तर वसुंधरा देवी लगेच ईशानला फोन करते व नित्या व अधिराज यांच्या विरोधात त्याचे कान भरवत असते की तुमची ती नित्या अधिराजच्या गाडीवर बसून अख्ख्या गावात गुण उधळत आहे, तुम्हाला तिला आवरायला जमत असेल तर सांगा, नसेल जमत तर आम्हाला सांगा, आम्ही बघतो. त्यानंतर इकडे नित्या दर्शन व अधिराजच्या बोलण्याचा विचार करत असते. त्याच वेळेला खिडकीतून एक दगड येतो. नित्या खूपच घाबरते. त्या दगडाला एक चिठ्ठी चिटकवलेली असते. तेव्हा नित्या ती चिठ्ठी वाचू लागते, तर त्यावर असं लिहिलेलं असतं, जर तुला ईशानचा जीव प्यारा असेल तर 5 मिनिटांमध्ये टेरेसवर ये, जर तू नाही आलीस ना तर ईशान मेलेला असेल. तर तेव्हाचून नित्याला मोठा धक्का बसतो. ती पळतच टेरेसवर येते. तेव्हा मूर्ख ईशान हा टेरेसच्या भिंतीवर उभा असतो. नित्या म्हणते, हा काय पोर खेळ आहे, आत्ताच्या आत्ता खाली उतर. ईशान म्हणतो, नाही उतरणार. हा नित्या म्हणत असते की तू खाली उतर, मला हात दे. ईशान म्हणतो, देतो, परंतु आयुष्यभर जर सोडणार नशील तरच. तर नित्या म्हणते, हो, आणि लगेच ईशानला खाली उतरवत म्हणते की मला वाटलंच होतं ती चिठ्ठी तू लिहिली असशील, तू मूर्ख आहेस का? म्हणून नित्या खूपच भडकते. तेव्हा ईशान म्हणत असतो, नित्या, तू मला वेडा बावळट काहीही म्हण, पण मला बघायचं होतं की तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे की नाही ते. तर नित्या चिडूनच विचारते, मग तू असला प्रँक करणार का? ईशान म्हणतो, अगं खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु तो अधिराज भेटल्यापासून तू माझ्यासोबत कमी आणि त्याच्यासोबत जास्त असतेस, मग तूच सांग मी काय करायला हवं ते. नित्या म्हणते, अच्छा, म्हणजे हा प्रॉब्लेम आहे तर. तेव्हा ईशान म्हणत असतो, नित्या, त्या अधिराजच्या तू जवळ जाणार आणि मी ते सगळं सहन करायचं असं तुला वाटतंय का? आणि तुझं प्रेम जर माझ्यापासून दूर जात असेल ना, तर त्यासाठी मी काहीही करू शकतो. नित्या म्हणते, ईशान, तू या सगळ्याचा खूप चुकीचा अर्थ काढतोयस, आणि आपलं नातं इतकं वीक नाहीये असं कधी पण तुटायला. तेव्हा ते ऐकून ईशान खुश होतो व नित्याला गुलाबाचे फूल देत सॉरी असं म्हणत असतो आणि म्हणतो की त्या अधिराजला तू आता अजिबात भेटायचं नाहीयेस. नित्या म्हणते, मला उद्या त्याला भेटायलाच हवं, कारण एक खूप महत्त्वाचं काम आहे. ईशान म्हणत असतो, असं काय महत्त्वाचं काम आहे, मला सांग, मी जातो. त्यावर नित्या म्हणते, ईशान, या बाबतीमध्ये तुला माझ्यावर विश्वास ठेवायलाच हवा, हे काम मलाच करायला हवं. त्यावर ईशान म्हणतो की हे शेवटचं, यानंतर मी तुझं काही एक ऐकून नाही घेणार. नित्या म्हणते, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अधिराज, विमल, आबा सर्वजण शेतात काम करत असतात. त्याच वेळेला नित्या काष्टी साडी घालून तिथे येते, तर तिला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सर्वांना प्रश्न पडतो की नित्या मॅडम शेतात काय करत आहे. नित्या अधिराजच्या जवळ येत म्हणते, बोल, आले मी तुझ्या शेतात, आता काय काम करू? तेव्हा अधिराज हसतच म्हणतो, ज्या वाटेने आलात ना त्या वाटेने परत जायचं, शेतात चालायचं कसं ते माहिती नाही आणि काम करायला आलात म्हणे. तर नित्या म्हणते, शिकेन मी, शिकल्यानंतर कुठलीही गोष्ट अवघड नसते. अधिराज म्हणतो, काष्टा बांधला म्हणजे कष्ट करता येतात असं नसतं. तर नित्या म्हणत असते, मी काय इथे तुझी फिलॉसॉफी ऐकायला आले नाही, काम करायला आले, आता काय काम करायचं ते सांग. तेव्हा अधिराज म्हणतो, नाजूक हात आहेत तुमचे, नुसती खुरपणी केली ना तर हाताला घट्टे पडतील, उगीच आवसान आणण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर ते तुमच्या संघाशी येईल. तेव्हा नित्या म्हणते, येऊ देत, मला काही फरक पडत नाही. अधिराज म्हणत असतो, हे तुमचं काम नाहीये. नित्या म्हणते, मला अगोदर शिकव तर. तेव्हा विमल म्हणते, राजा, तुला जमणार नाही शिकवायला की त्यांना जमणार नाही?
आता त्यांची एवढी इच्छा आहे तर तू कशाला नाही म्हणतोयस? त्यावर अधिराज म्हणतो, ठीक आहे पाहुणे, तुझं खुरप दे यांच्या हातात, आज ना खुरपणी करायची. तेव्हा आपल्या शेतात घुसणारी ही कोण लागून गेली म्हणून पाहुणी खूपच भडकते. तर अधिराज म्हणतो, खुरप दे म्हटलं ना तर पाहुणी लगेच नित्याच्या पायाजवळ ते खुरप फेकून देते. तर अधिराज म्हणतो, उचला ते खुरप आणि चला माझ्या मागे. तेव्हा नित्या ते खुरप उचलून चालू लागते आणि खाली कोसळते. तर सर्वजण नित्यावर हसत असतात. अधिराज हसतच म्हणतो, पहिल्याच दिवशी माती खाऊन साष्टांग नमस्कार घातलात, चांगलं आहे. आमच्या शेतात तुमचं स्वागत असं म्हणत तो नित्याला उठवतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या अधिराज शेतामध्ये काम करत असतात, परंतु पाहुणीचा मात्र जळफळाट होत असतो. ती नित्याचा जीव घेण्याचं ठरवते आणि वर डोंगरावरून एक तारीचा बंडल ती सोडून देते. अधिराज ते पाहतो आणि गौरी असं म्हणत तो नित्याला बाजूला ओढून घेतो. तेव्हा नित्याला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, अधिराज तू मला आत्ता गौरी म्हणून हाक मारलीस का? तर मित्रांनो, पुढे काय होणार त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.